in that today's lecture, we are going to study the exact experimental procedure that had done by the Mendel on that pea plant, that is what? Pisa sativa. Okay, exact procedure that he had done. See, the Mendel, he was very methodical. Okay, means by using a various techniques or various methods, he had done various experiments on that Pisum sativa. Okay, means what? There are actually 7 different contrasting characters, like height of the stem, color of the seed, shape of the seed, position of the flower, color of the flower, even shape of the pod and color of the pod. Okay, 7 different contrasting characters are there. But Mendel had considered, or Mendel had studied only one trait at a time. म्हणजे एका वेळी एक्सपेरिमेंट करताना त्यांनी फक्त एकच ट्रेट, एकच कॅरेक्टर कन्सिडर केलं. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा एक्सपेरिमेंट केला, त्यावेळी त्यांनी फक्त काय कन्सिडर केलं? हाईट कन्सिडर केली. ओके, बाकीचे कॅरेक्टर्स त्यांनी कन्सिडर केले नाही. बाकीचे कॅरेक्टर सुद्धा एक्सप्रेस होत होते, पण त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्याला फक्त बघायचं होतं कॅरेक्टरचं ट्रान्समिशन, इनहेरिटन्स कसं होतंय. आणि फॉर द क्लेरिफिकेशन और फॉर द सिम्प्लिफिकेशन, ही हॅड स्टडीड ओनली वन ट्रेट ऍट अ टाइम, व्हाईल अदर सायंटिस्ट हू वेर वर्किंग अलॉंग विथ द मेंडेल, दे कन्सिडर्ड होल ऑर्गॅनिझम ऍज अ एक्सपेरिमेंटल मटेरियल. म्हणजे त्यांनी एका वेळेला सगळे कॅरेक्टर्स कन्सिडर केले. ओके, अँड दॅट इज ऑल्सो द रिझन बिहाइंड द सक्सेस ऑफ मेंडेल. मेंडेलनी काय केलं? एका वेळी फक्त एकच कॅरेक्टर कन्सिडर केलेलं होतं, तर बाकीच्या सायंटिस्टनी एका वेळेला सगळे कॅरेक्टर्स कन्सिडर केले. अँड दॅट्स वाय देर इज अ कन्फ्युजन रिलेटेड विथ द रिझल्ट. मीन्स हिअर मेंडेल हॅड स्टडीड द इनहेरिटन्स पॅटर्न, दॅट इज ट्रान्समिशन पॅटर्न ऑफ ओनली वन ट्रेट ऍट अ टाइम. लेटर ऑन ही स्टडीड or considered two traits or two characters together. Then after he considered three characters together. Okay, म्हणजे पहिल्या वेळी एक्सपेरिमेंट करताना त्यांनी फक्त एक कॅरेक्टर कन्सिडर केलं, जे काही रिझल्ट मिळाले ते नोट डाऊन केले. दुसऱ्या वेळी एक्सपेरिमेंट करताना त्यांनी दोन कॅरेक्टर्स एकाच वेळी कन्सिडर केले, म्हणजे फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ द स्टेम, कलर ऑफ द फ्लॉर, असे दोन्ही कॅरेक्टर्स एका वेळी कन्सिडर केले. तिसऱ्या वेळी एक्सपेरिमेंट करताना त्यांनी 3 कॅरेक्टर्स कन्सिडर केले, हाईट ऑफ द स्टेम, कलर ऑफ द फ्लॉर अँड शेप ऑफ द सीड, म्हणजे सो ऑन त्यांनी काय केले, एक्सपेरिमेंट केले. अँड अकॉर्डिंगली दॅट क्रॉसेस वेर टर्म्ड ऍज मोनो हायब्रिड क्रॉस. मीन्स हिअर इन दॅट मोनो हायब्रिड क्रॉस ही हॅड कन्सिडर्ड और ही हॅड स्टडीड द इनहेरिटन्स पॅटर्न ऑफ only one character. Then dihybrid cross, okay, di means two, hybrid means heterozygous. Means here he had considered two different characters and trihybrid cross, that is in that experiment he had considered three characters together, that is monohybrid, dihybrid and trihybrid. Okay, Mendel had firstly during his experiments selected the pure line or homozygous parent. म्हणजे सुरुवात करते वेळी एक्सपेरिमेंट ची he had selected only the pure parents for a particular trait. प्युअर पॅरेंट म्हणजे काय? पर्टिक्युलर ट्रेट. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करूया, हाईट हे ट्रेट कन्सिडर केलेलं आहे. प्युअर पॅरेंट म्हणजे काय असणार आहे? ही हॅड कन्सिडर द प्लांट विच आर टॉल और द प्लांट विच आर एक्झॅक्टली व्हॉट डॉट. ओके, हेटेरोझायगस म्हणजे इथं कॉन्स्टिट्यूशन कसं आहे? सेम, इट कन्सिस्टिंग ऑफ द आयडेंटिकल ऍलील्स, इट इज ऑल्सो कन्सिस्टिंग ऑफ द आयडेंटिकल ऍलील्स. आणि आयडेंटिकल ऍलील्स असतील तर त्याला आपण काय म्हणतोय? होमोझायगस किंवा प्युअर लाईन म्हणतोय. म्हणजेच काय? ड्युरिंग हिज एक्सपेरिमेंट्स
Mendel had selected pure lines or homozygous parents and crossed them. And what? Crossed them. He had scientifically maintained all the records of all the types of plants that were obtained in every generation. प्रत्येक generation मध्ये कुठल्या कुठल्या type चे plants तयार झालेले आहेत, किती किती plants तयार झालेले आहेत, म्हणजे काय? He had maintained qualitative as well as quantitative record of all types of the plants that were obtained in various generations. That is from F1 generation to up to the F3 or so on. जेवढे काही generations तयार होतील त्या सगळ्या generations मधल्या plants क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह काय ठेवलेलं आहे, रेकॉर्ड ठेवलेलं आहे. लेट्स सी द एक्झॅक्ट मेथडॉलॉजी दॅट वेर यूज्ड बाय द मेंडेल फॉर हिज एक्सपेरिमेंट. लेट्स सी फर्स्ट मोनोहायब्रिड क्रॉस, हाउ इट ऑब्टेन मोनोहायब्रिड क्रॉस. सी मेथडॉलॉजी, द फर्स्ट स्टेप मीन्स मेंडेल हॅड डन ऑर मेंडेल हॅड परफॉर्म द एक्सपेरिमेंट्स, ओके, and that experiments were completed in three steps. First step is that, step number first, where there is selection of parent, म्हणजे त्यांनी parent म्हणून plants काय केले, select केले, कुणाला parent म्हणून select करायचं, selection of the parent and obtaining pure line. Obtaining what? Pure line. Pure line म्हणजे काय? Homozygous. Homozygous is plant पाहिजे सुरुवातीला. Pure line parents पाहिजे. See यांनी काय केलेलं आहे? Selection of the parent and pure line. Parent म्हणजे कोण सिलेक्ट केलेलं आहे? Pea plant. Pisum sativa. Okay? See, here in that step, Mendel had not only select or not only start with the pure line म्हणजे कशा असणार आहे, either they are capital T or small t, याच कंडिशन मध्ये असतील. होमोझायगस म्हणजे कुठल्या कंडिशन मध्ये, प्युअर लाईन कंडिशन मध्ये त्यांनी असे प्लांट सिलेक्ट केले नाही. पण ऍक्च्युली हे जे कॉन्स्टिट्यूशन आहे हे त्याला माहीत नव्हतं, ओके, तरी फक्त एक्स्टर्नल अपिअरन्स वरूनच प्लांट सिलेक्ट केले. आता हे कॉन्स्टिट्यूशन माहीत नव्हतं का, तर त्यावेळेला मायक्रोस्कोपचा शोध लागलेला नव्हता आणि एक्झॅक्टली त्या सेलच्या आतमध्ये किंवा एक्झॅक्टली त्या प्लांटच्या किंवा इंडिव्हिज्युअलच्या आतमध्ये जे काही जेनेटिक मेकअप आहे किंवा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे ते एक्झॅक्टली काय आहे हे त्याला माहीत नव्हतं. त्यांनी फक्त एक्स्टर्नल अपिअरन्स म्हणजे फिनोटाईप वरून प्युअर लाईन सिलेक्ट केले. आता एक्स्टर्नल अपिअरन्स वरून फिनोटाईप कसे सिलेक्ट केले असतील बघा. Here, Mendel had not only selected the pure lines that are available म्हणजे pea plants भरपूर ग्रो केलेले आहेत त्या सगळ्या pea plants पैकी फक्त जे tall plants आहेत किंवा जे फक्त dwarf plant आहेत तेच त्यांनी select केले का, नाही ते तर select केले. Plus, he had obtained the pure lines by selfing or by self-pollination of that plants for at least three generations. Means for example, in that garden, there are large number of the pea plants. Some plants are tall, while some plants are dwarf or short. Yani kai kele mentally, tall plants grow kele, dwarf plants grow kele, where they possess pods. Okay, they possess pods. He collected seed from that tall plant and collected separately and keep them separately, that seeds of the tall plant. Again, he also collected seeds from the dwarf plant and keep them separately. What he had done? That seeds which were collected from the tall plant, he grow these plants, okay, and after the growth, if that plant grows taller, okay, then again from that plants he collected the seeds. Also in relation with the dwarf plant he does the same procedure, that is he collected that seeds from the dwarf plant, okay, sowed that plants, and after the growth of plant he observed the height, म्हणजे
याच्यापासून सीड्स मिळाले, हे सीड्स काय केले, जर्मिनेट केले, जर्मिनेट केल्यापासून त्याच्यानंतर टॉल प्लांट्स मिळाले, परत या टॉल प्लांट पासून सीड्स कलेक्ट केले, ओके, हे सीड्स परत जर्मिनेट केले, त्यांच्यापासून प्लांटेशन केलं आणि परत त्याला काय मिळाले, टॉलच प्लांट मिळाले. म्हणजे या तीन जनरेशन मध्ये त्याला कुठेही या सीड्स पासून डॉर्फ म्हणजे शॉर्ट प्लांट्स मिळाले नाही. म्हणजेच त्याला हे क्लिअर झालं की हे प्लांट्स कसे आहेत, प्युअर आहेत. म्हणजे या प्लांट्स पासून जेवढे काही सीड्स कलेक्ट केले जातील ते सो केले म्हणजे जर्मिनेट केले तर नवीन मिळणार प्लांट हे मला कसं मिळणार आहे, टॉलच मिळणार आहे. म्हणजेच काय, दीज प्लांट्स आर व्हॉट, प्युअर लँड. म्हणजे सुरुवातीला गार्डन मधून कलेक्ट केलेलं जे प्लांट होतं ते टॉलच होतं, पण एक्झॅक्टली हे टॉल होमोझायगस टॉल आहे किंवा प्युअर टॉल आहे हे बघण्यासाठी काय केलं त्याने, थ्री जनरेशन ग्रो केली, ओके. अँड इफ ड्युरिंग दॅट थ्री जनरेशन देर इज नो एनी डॉर्फ प्लांट देन इट इज कन्सिडर्ड ऍज अ प्युअर लँड. रिलेटेड विथ अ डॉर्फ सेम प्रोसिजर, काय केलं त्यांनी, डॉर्फ प्लांट घेतलेला आहे, ओके, डॉर्फ प्लांटचे सीड्स कलेक्ट केले, हे सीड्स ग्रो केले, ग्रो केल्यानंतर जे प्लांट आहे त्याची हाईट ऑब्झर्व केली, ती डॉर्फस शॉर्टच राहणार आहे किंवा काही कंडिशन मध्ये काही सीड्स हे टॉल म्हणून ग्रो होत आहेत, ओके. असे तीन जनरेशन त्यांनी काय केले, चेक केले, तिन्ही जनरेशन मध्ये त्याला काय मिळाले, डॉर्फ प्लांट मिळाले, ओके. अँड नाव ही ऑब्टेन अ प्युअर लँड. म्हणजे एक तर पहिली गोष्ट काय, ही स्टार्टेड विथ अ प्युअर लाईन पॅरेंट्स, मीन्स होमोझायगस टॉल अँड होमोझायगस डॉर्फ, बट अलॉंग विथ दॅट सिलेक्शन ही ऑल्सो ऑप्टेन द प्युअर लाईन बाय सेल्फ पॉलिनेशन ऑफ दॅट प्लांट ऍट लिस्ट फॉर द थ्री जनरेशन. तीन जनरेशन साठी त्यांनी ते ग्रो केले, तिन्ही जनरेशन मध्ये त्याला सेमच रिझल्ट मिळाला. म्हणजे टॉल प्लांट पासून मिळाले सीड्स जर्मिनेट करून तयार झालेले सगळे प्लांट टॉलच आले तीन जनरेशन साठी. डॉर्फ प्लांट पासून सिलेक्ट केलेले, कलेक्ट केलेले सीड्स ग्रो करून तयार झालेले जे प्लांट्स आहेत ते डॉर्फच मिळाले. अँड इन दिस वे ही हॅड ऑप्टेन द प्युअर लँड. दॅट इज द फर्स्ट स्टेप ऑफ हिज मेथडॉलॉजी, दॅट इज व्हॉट, सिलेक्शन ऑफ द पॅरेंट अँड ऑप्टेनिंग प्युअर लँड. म्हणजे इथं यांनी दोन पॅरेंट सिलेक्ट केले, कुठले, टॉल, ओके, विच इज हॅव्हिंग द कॉन्स्टिट्यूशन कॅपिटल डी, कॅपिटल डी का, तर त्यांनी काय सिलेक्ट केलेले आहेत, प्युअर लाईन्स. अँड वॉट, डॉर्फ म्हणजे काय असणार आहे, स्मॉल टी, स्मॉल डी, दॅट इज द फर्स्ट प्रोसिजर ऑर द फर्स्ट स्टेप ऑफ हिज एक्सपेरिमेंट. नाव इन द सेकंड स्टेप ऑफ द एक्सपेरिमेंट, सी व्हॉट ही हॅड डन, he had done a artificial cross or cross pollination. Here artificial cross, see, artificial cross, or we can say it as a cross pollination. See that pea plants or the flowers of the pea plants are bisexual. Bisexual means exactly what? Bisexual means the flowers of that pea plant, they are having both the structure, that is the structure which is related with the male reproductive system and the structure which is related with the female reproductive system. म्हणजे जर समजा आपण फ्लावरचं स्ट्रक्चर बघायला गेलो तर मध्ये जे स्ट्रक्चर प्रेझेंट असणार आहे, ओके, हियर दॅट पार्ट इट इज नथिंग बट द पार्ट ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वेर इट इज अ ओव्ह्युल, ओके, हियर इज द स्टाइल अँड दॅट वन इज अ स्टिग्मा, दॅट वन इज वॉट, स्टिग्मा, अँड इट इज अ पार्ट ऑफ वॉट, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. अलॉंग विथ दॅट देर आर लार्ज नंबर्स ऑफ द स्ट्रक्चर दॅट आर नथिंग बट द पार्ट ऑफ वॉट, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, या बाजूला पण असणार आहे, ओके. हियर दॅट इज द फिलामेंट अँड ऍट द टिप ऑफ फिलामेंट देर इज वॉट, anther. On that anther there is formation of what, pollen grains. Means here anther, okay, jithe pollen grains cha formation honar hai, and these stick like structures, these are nothing but what, filament, these are nothing but what, filament. And that overall structure anther plus filament, okay, it is called as
what? Carpel. It is called as carpel. Sorry, it is called as stamen. And that one is a carpel. Okay. See, artificial cross madhe kay kele. Ata as that flower is a bisexual flower, means kay holar hai? After the maturation of flower, ovule is get matured. Anther produces pollen grains, and then produce the pollen grains of the same flower. They are get dusted on that stigma of the flower, and after dusting over it, if the dusting color, kunacha pollen grains, tar kay honar hai? It will lead to the formation of what? Seed. It will lead to the formation of seed. म्हणजे सीड फॉर्मेशन करण्यासाठी या फ्लावर्सना किंवा या प्लांट्सना दुसऱ्या प्लांटची गरज नाही. बोथ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम दीज आर प्रेझेंट इन अ सिंगल फ्लावर, दॅट इज अँथर अँड स्टिग्मा. इट इज प्रेझेंट इन अ सिंगल फ्लावर. म्हणजे युनिसेक्शुअल असतात, त्यांच्यामध्ये काय द फिमेल प्लांट इट ओनली शोज दॅट carpel part, while the male plant it shows that stamen part. Okay, म्हणजे ते झाले काय युनिसेक्शुअल, म्हणजे एका फ्लावर मध्ये किंवा एका प्लांटच्या फ्लावर मध्ये फक्त फीमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट असणार आहे, तर दुसऱ्या प्लांटचा ज्याला आपण मेल प्लांट म्हणतोय त्या फ्लावर्स मध्ये फक्त काय असणार आहे, हे अँथर्स आणि फिलामेंट्स प्रेझेंट असणार आहे. हियर द फ्लावर्स ऑफ द पायसम सटायवम, दॅट इज ग्रीन पी प्लांट, दीज आर बायसेक्शुअल. आता क्रॉस पॉलिनेशन करण्यासाठी त्यांनी काय केलं बघा, फ्रॉम दॅट सिलेक्टेड पॅरेंट, फ्रॉम दॅट सिलेक्टेड पॅरेंट्स विच आर प्युअर लाईन, मीन्स सम आर प्युअर टॉल अँड सम आर प्युअर डॉट. हिअर इन दॅट क्रॉस पॉलिनेशन ऑर हिअर इन दॅट आर्टिफिशियल क्रॉस, ही हॅड कन्सिडर्ड टॉल प्लांट ऍज अ फिमेल. ऍक्च्युली काय सांगितलं, हे जे कॉन्स्टिट्यूशन आहे हे त्याला माहीत नाही, तो फक्त एक्सटर्नल अपिअरन्स वरून टॉल आणि डॉट असं सिलेक्शन केलेलं आहे. म्हणजेच काय, हिअर ड्युरिंग दॅट आर्टिफिशियल क्रॉस ऑर क्रॉस पॉलिनेशन, ही हॅड सिलेक्टेड दॅट टॉल प्लांट ऍज अ फिमेल प्लांट. म्हणजे त्यांनी टॉल प्लांटला काय म्हणलं, फिमेल प्लांट म्हणलेलं आहे. अँड दॅट ऑफ द डॉट प्लांट इज कन्सिडर्ड ऍज व्हॉट, मेल पॅरेंट. म्हणजे इथं अगोदर सिलेक्शन केलं पॅरेंटचं, सेकंड स्टेप मध्ये टॉल प्लांटला त्यांनी फिमेल पॅरेंट म्हणून कन्सिडर केलं आणि डॉर्फ प्लांटला त्यांनी काय केलं, मेल पॅरेंट म्हणून कन्सिडर केलं. पण इथं आपण फिमेल म्हणतोय, डॉर्फला आपण मेल म्हणतोय, पण नॅचरली हे जे फ्लॉर आहे हे कसं आहे, बायसेक्शुअल आहे. म्हणजेच त्या फ्लॉर मध्ये मेल आणि फिमेल दोन्हीचे कॅरेक्टर्स प्रेझेंट आहेत. मग पण मला इथं किंवा मेंडेलला टॉलला फक्त फिमेलच कन्सिडर करायचं आहे, मग काय करावं लागेल. सी हिअर, फॉर दॅट पर्पज देर इज अ प्रोसेस ऑफ इमॅस्क्युलेशन टेक्स प्लेस. इमॅस्क्युलेशन, सी व्हॉट इज एक्झॅक्टली मीन बाय द इमॅस्क्युलेशन, दॅट वर्ड इज मोस्ट इम्पॉर्टंट. इमॅस्क्युलेशन मीन्स हिअर द टॉल पॅरेंट प्लांट विच इज कन्सिडर्ड ऍज अ फिमेल, म्हणजे ते फक्त फिमेल फ्लॉर आहे असंच कन्सिडर करायचं आहे, आणि त्याच व्ह्यूने काय करायचं आहे, as it is a female plant or as it is a female flower, there is only presence of what, female reproductive system, and for that purpose he had done the emasculation of that female plant or emasculation of that female flower. See what happens, for that emasculation purpose Mendel had removed that anther or complete carpel, anther or that complete carpel before the flower formation or before the maturation of that flower, म्हणजे बर्ड फॉर्मेशन, कळीच्या फॉर्म मध्ये ज्या वेळेला काय असेल, हे फ्लॉर असेल. ओके, ऍट दॅट टाइम, ऍट दॅट बर्ड कंडिशन, दीज ऑल स्ट्रक्चर्स आर प्रेझेंट इन साइड दॅट बर्ड. ओके, बट इन साइड दॅट बर्ड these structures are not exactly matured. Means what? At the bud condition, anther is not matured to produce the pollen grains. Here, as it is a male part of the male reproductive system, okay,
नारचा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे. पोलन ग्रेन्स म्हणजे काय असणार आहे, स्पर्म्स असणार आहे. आणि इथं हा ओव्ह्युल म्हणजे इथं काय असणार आहे, ओव्हरी प्रेझेंट असणार आहे. ओव्ह्युल इट इज नथिंग बट वॉट, एग असणार आहे. म्हणजेच या अँथर पासून तयार झालेले जे पोलन ग्रेन्स आहेत, दीज पोलन ग्रेन्स कम्स हियर, युनाइट विथ दॅट एग अँड झायगोट इज फॉर्म. आणि तो झायगोट म्हणजे काय असणार आहे, सीड असणार आहे. द प्लांट, टॉल प्लांट विच इज कन्सिडर्ड ऍज अ फिमेल प्लांट, ओके. फ्रॉम दॅट फिमेल पॅरेंट प्लांट ही हॅड रिमूव्ह ऑल द फिलामेंट्स ऑर ऑल द कार्पेल्स बिफोर द मॅच्युरेशन ऑफ फ्लावर ऑर बिफोर द अँथेसिस. वॉट? बिफोर अँथेसिस. अँथेसिस इट इज नथिंग बट द प्रोसेस ऑफ मॅच्युरेशन ऑफ द अँथर अँड प्रोडक्शन ऑफ द पोलन ग्रेन्स. म्हणजे अँथरचं मॅच्युरेशन होण्यापूर्वी आणि अँथर पासून पोलन ग्रेन्स तयार होण्यापूर्वी इन अ बर्ड कंडिशन दॅट होल कार्पे ऑर दॅट ओनली अँथर्स आर रिमूव्ह. आता हे अँथर जर रिमूव्ह केले तर राहिला कुठला पार्ट, ओनली दॅट पार्ट ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड इट इज कॉल्ड एज वॉट, फिमेल. द प्लांट, पॅरेंट प्लांट इट इज कन्सिडर्ड ऍज अ मेल प्लांट, ओके. त्याच्यामध्ये काही काढून घेण्याची गरज आहे का? नाही. फक्त गरज काय असणार आहे, हिअर ही हॅड टू कलेक्ट द पोलन ग्रेन्स दॅट आर प्रोड्युस्ड फ्रॉम द अँथर, ओके, आफ्टर द मॅच्युरेशन फ्रॉम दॅट डॉर्क मेल पॅरेंट, ओके. दॅट इज कॉल्ड एज अ इमॅस्क्युलेशन. म्हणजे यांनी काय केलं, इन द बर्ड कंडिशन where the tall plant is considered as a female parent, in from that female parent plant or with that female parent plant he had done emasculation, that is what, removal of the anther. See, emasculation means removal of anther or whole carpel, whole carpel before anthesis. Before what? Anthesis. Anthesis म्हणजे काय, मॅच्युरेशन ऑफ अँथर. अँड आफ्टर मॅच्युरेशन दॅट अँथर स्टार्ट टू प्रोड्यूस द पोलन ग्रेन्स. म्हणजे मॅच्युरेशन होऊन पोलन ग्रेन्स तयार होण्यापूर्वीच फ्लावरच्या बर्ड कंडिशन मध्ये हे कार्पेल किंवा हे अँथर काय केले, रिमूव्ह केले. दॅट इज कॉल्ड एज वॉट, इमॅस्क्युलेशन, ओके. After emasculation, that flower is get wrapped or it is covered by what? Butter paper bag. That flowers, emasculated flowers, these were covered by the butter paper bags. Why there is need to cover that flowers of the female parent plant with the butter paper bag? See, though that plant shows the same pollination because they are what, bisexual flowers, but there are chances, that is म्हणजे ज्या वेळेला हे फ्लावर मॅच्युरेशन होणार बर्ड कंडिशन मधून फ्लावर कंडिशन मध्ये येणार, इथं स्टिग्मा मॅच्युअर झालेला आहे, ओके. ड्यू टू द विंड ऑर ड्यू टू द अदर इन्सेक्ट्स लाईक बटरफ्लाईज ऑर बर्ड्स, ओके, पोलन ग्रेन्स फ्रॉम द अदर प्लांट्स कॅन बी डस्टेड ओव्हर दॅट मॅच्युअर स्टिग्मा. म्हणजे इथं पॉलिनेशन होऊ शकते ते त्याला करायचं नाहीये, म्हणून त्यांनी काय केलं, दॅट इमॅस्क्युलेटेड फ्लावर्स शुड बी कवर्ड विथ अ बटर पेपर बॅग. देन आफ्टर ही हॅड कलेक्टेड पोलन ग्रेन्स फ्रॉम दॅट डॉर्फ प्लांट विच इज कन्सिडर्ड ऍज अ मेल पॅरेंट प्लांट. म्हणजे ज्याला त्यांनी डॉर्फ प्लांटला ज्याला त्यांनी मेल पॅरेंट म्हणलेलं आहे त्या प्लांट पासून काय केले, आफ्टर अँथेसिस पोलन ग्रेन्स कलेक्ट केले. अँड दॅट कलेक्टेड पोलन ग्रेन्स वेअर डस्टेड आर्टिफिशियली. दॅट कलेक्टेड पोलन ग्रेन्स फ्रॉम द डॉर्फ मेल प्लांट दे वेअर डस्टेड ऑन द मॅच्युअर स्टिग्मा ऑफ दॅट इमॅस्क्युलेटेड फ्लावर विच इज कन्सिडर्ड ऍज वॉट, फिमेल, ओके. दॅट इज कॉल्ड एज वॉट, क्रॉस पॉलिनेशन ऑर आर्टिफिशियल क्रॉस. म्हणजे आर्टिफिशियली इन्स्ट्रुमेंट्स किंवा युटेन्सिल्स यूज करून त्यांनी काय केलेलं आहे, आर्टिफिशियल क्रॉस केलेला आहे.
emasculation कड़ाला से ओके removal of the anther or the whole carpel before the anthesis or before the formation of pollen grains. After emasculation, flower is covered with a butter paper bag. Then after the maturation of anther of that male parent plant, he had collected the pollen grains from that male parent plant, and that collected pollen grains were dusted over the stigma of that emasculated flower. And due to the dusting of pollen grains over that, म्हणजे हे जे होतं, see here after emasculation, that flower is nothing but what female, and that female is what tall, pure tall. Okay, means allele कुठे असणार आहेत, capital T, capital T. आणि ज्या anther पासून pollen grains collect केलेले आहेत, okay, याला consider केलेले आहेत आणि male, okay, यांचा constitution काय आहे, small T, small T. या दोघांचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर म्हणजे ह्याच्यापासून जे गॅमेट्स तयार होतील ते काय असतील, सेम असतील, व्हिच आर हॅविंग अ सेम एलील, दॅट इज कॅपिटल टी, वेअर हियर द गॅमेट्स दॅट आर प्रोड्यूस्ड दीज आर कॉल्ड स्मॉल टी स्मॉल डी. ज्यावेळी यांचं काय होईल, क्रॉसिंग होईल, मिक्सिंग होईल, त्यावेळेला जे नवीन जनरेशन तयार होईल ते कसं असणार आहे, कॅपिटल टी स्मॉल टी. ओके, वी विल स्टडी इट और क्लिरिफाय इट लेटर ऑन. फक्त इथं एवढंच लक्षात राहू दे की त्यांनी आर्टिफिशियल क्रॉस मध्ये एक्झॅक्टली काय केलेलं आहे. ठीक आहे, एका फ्लॉरला किंवा एका प्लांटला ज्याला त्यांनी फिमेल कन्सिडर केलं ते प्लांट कसं आहे, प्युअर टॉल आहे. दुसरं प्लांट ज्याला त्यांनी मेल कन्सिडर केलं ते प्लांट कसं आहे, डॉर्फ आहे, प्युअर डॉर्फ आहे. इमॅस्क्युलेशन करून काय केलेलं आहे, आर्टिफिशियल क्रॉस किंवा क्रॉस पॉलिनेशन केलेलं आहे. That is the second step. Okay, third step. See what is the third step. In that third step, he had obtained. Okay, F1 generation. He had obtained F1 generation. See what exactly happened. याचा काय केलं त्यांनी, artificial cross केला. म्हणजे emasculation केलं. ज्याला फिमेल कन्सिडर केलेलं होतं इमॅस्क्युलेशन केलं, अँथर्स काढून टाकले. ज्याला मेल कन्सिडर केलेलं होतं त्याच्या अँथर पासून पोलन ग्रेन्स कलेक्ट केले आणि या स्टिग्मावरती डस्ट केले. डस्टिंग केल्यानंतर आता याचं काय झालेलं आहे, आर्टिफिशियल क्रॉस झालेलं आहे, मिक्सिंग झालेलं आहे. देन आफ्टर द सीड्स विच आर प्रोड्युस्ड बाय दॅट प्लांट, द सीड्स विच आर प्रोड्युस्ड बाय दॅट प्लांट, दीज सीड्स वेअर कलेक्टेड, these seeds were sowed, means these seeds were germinated, and the germinated seeds he is waited for the result. म्हणजे germinate केल्यानंतर हे seeds ज्या वेळेला plants च्या form मध्ये grow होतील, हे plants exactly कसे आहेत, okay, either they are exactly similar to that of the tall female plant, or either they are exactly similar to that of the dwarf male plant, or either they show the intermediate characteristic of both these plants. Okay, that is the experimental procedure that had done by the Mendel, and it is having three steps. In the first step, he had selected the parents and obtained the pure lines. त्यांनी फक्त pure lines select केले. त्याच्यानंतर काय केलेलं आहे, artificial cross किंवा ज्याला आपण काय म्हणतोय, क्रॉस पॉलिनेशन, वेअर इमॅस्क्युलेशन इज डन, अँड आफ्टर दॅट फ्रॉम दॅट प्लांट ही हॅड कलेक्टेड द सीड्स, ही हॅड सोड ऑर ही हॅड जर्मिनेट द सीड्स, अँड ऑब्झर्व ऑल द प्लांट्स, ऑब्झर्व ऑल द प्लांट्स, अँड नाव दॅट प्लांट्स आर कन्सिडर्ड ॲज वॉट, F1 जनरेशन. पुढं काय केलं असेल त्यांनी, या F1 जनरेशन पासून हे जे प्लांट्स आहेत, from that plants again he collected the seeds, okay, he sowed or germinated that seeds and observed the height of plant, म्हणजे height pure इथे सिलेक्ट केलेला parent सारखीच राहिलेली आहे किंवा त्यांच्यामध्ये काही चेंज झालेला आहे, किंवा जी height आहे plant ची त्या दोन parent च्या intermediate, म्हणजे male आणि female च्या intermediate आहे का हे चेक केलेलं. It is a basic methodology that were used by the Mendel, and it is completed in the three steps. Okay, let's see the monohybrid cross. म्हणजे त्यांनी monohybrid cross exactly कसा केला, या तीन स्टेप वर यूज केल्या, पण monohybrid cross exactly काय केला. monohybrid म्हणजे काय, when
also. Okay. See, procedure is as per. Firstly, he had selected the parents. Selection of parents and obtaining pure lines. Same procedure as per. Itha kai kele ani same. Tall plant is selected as what? Female. Okay. And dwarf plant. See here. Dwarf plant is selected as a male parent. Okay. Same procedure as na re. Artificial cross madhe kya hona? Female parent emasculation karnar, anther remove kele janar. After maturation, dwarf plant pasun, madhe male plant pasun, pollen grains collect karun, ya plant vati kiwa ya flower vati kya hoil, dusting hoil. And in that mono hybrid cross, he had considered only one trait, and that trait it is nothing but what? Height of stem. म्हणजे या पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये त्यांनी स्टेम ची हाइट कंसीडर केलेली आहे. हाइट ऑफ स्टेम एंड दैट्स व्हाई कंसीडर्ड एज अ मोनोहाइब्रिड. म्हणजे टॉल प्लांट इज कंसीडर्ड एज अ फीमेल, डॉर्फ प्लांट इज कंसीडर्ड एज अ मेल. सेकंड स्टेप मध्ये काय केलं? आर्टिफिशियल क्रॉस इमॅस्क्युलेशन करून. ओके ओके. आफ्टर द इमॅस्क्युलेशन, आफ्टर द आर्टिफिशियल क्रॉस, ज्याला आपण क्रॉस पॉलिनेशन म्हणतोय, ठीक आहे. आफ्टर द आर्टिफिशियल क्रॉस हॅड डन, आफ्टर द क्रॉस पॉलिनेशन हॅड डन, ओके, ही हॅड कलेक्टेड सीड्स फ्रॉम दॅट क्रॉस पॉलिनेटेड प्लांट. ओके, दॅट कलेक्टेड सीड्स वेर सोड, मीन्स दे गेट जर्मिनेटेड, मीन्स हियर कलेक्शन ऑफ सीड्स फ्रॉम क्रॉस पॉलिनेटेड प्लांट या क्रॉस पॉलिनेशन केलेल्या प्लांट पासून त्यांनी सीड्स काय केले? कलेक्ट केले. देन सीड्स आर सोड, म्हणजे जर्मिनेट केले. सीड्स आर सोड और जर्मिनेटेड. ओके, एंड आफ्टर जर्मिनेशन, ओके, ही इज वेटेड फॉर द रिझल्ट. म्हणजे त्यांनी ते सीड्स काय केले? जर्मिनेट केले. जर्मिनेट केलेल्या सीड्स पासून आता कुठल्या टाइपचे प्लांट्स तयार होणार हे बघण्यासाठी त्यांनी काय केलं? वेट केलं. ही हॅड वेटेड फॉर द रिझल्ट. ओके, ही कन्सिडर्ड, त्याला काय वाटलं? ही कन्सिडर्ड दॅट द रिझल्टंट प्लांट्स दे मे बी शो द हाईट इंटरमिजिएट टू द पॅरेंट्स. म्हणजे पॅरेंट्सच्या इंटरमिजिएट हाईट येईल, किंवा ऑर 50% ऑफ द प्लांट्स आर टॉल अँड 50% ऑफ द प्लांट्स विल बी डॉर्फ. म्हणजे जेवढे काय प्लांट्स येतील त्या सगळ्या प्लांटची हाईट, दोघांचेही कॅरेक्टर ट्रान्सफर झालेले आहेत, म्हणजेच काय? द रिझल्टिंग प्लांट्स वुड बी शो द इंटरमिजिएट हाईट ऑफ देअर पॅरेंट्स, ऑर 50% प्लांट्स विल बी टॉल और 50% विल बी डॉर्फ. बट surprisingly he had obtained all the tall plants, there is no any one dwarf plant. म्हणजे या दोघांचा क्रॉस केल्यानंतर ऍक्च्युली एक तर नवीन तयार झालेल्या प्लांट्स मध्ये इंटरमिजिएट हाईट यायला पाहिजे होती, किंवा 50% जे प्लांट्स असतील ते टॉल असायला पाहिजे होते, आणि 50% हे कसे असायला पाहिजे होते? डॉर्फ असायला पाहिजे होते. बट सरप्राईज टू हिज थॉट्स, ओके, ही हॅड ऑप्टेन ऑल द टॉल प्लांट्स, त्याला सगळे प्लांट्स कसे मिळाले? टॉल मिळाले. ओके, देन आफ्टर गेटिंग द रिझल्ट, आफ्टर गेटिंग ऑल द प्लांट्स टॉल, ही थॉट दॅट व्हॉट हॅपन्स अबाउट द डॉर्फनेस. म्हणजे डॉर्फनेसचं काय झालं? दोन्ही कॅरेक्टर्स मिक्स केलेले होते, म्हणजे नवीन जनरेशन मध्ये दोन्ही कॅरेक्टर्स दिसायला पाहिजे होते ऍक्च्युली, पण दिसले का? नाही. त्याला जे नवीन जनरेशन, नवीन पहिलं F1 जनरेशन मिळालं, इन दॅट F1 जनरेशन ऑल द प्लांट्स वेअर टॉल, देर इज नो एनी वन डॉर्फ प्लांट. सो दॅट ही इज थिंकिंग दॅट व्हॉट हॅपन्स अबाउट द डॉर्फनेस इज दॅट डॉर्फनेस हॅड इलिमिनेटेड फॉर एव्हर. म्हणजे तो डॉर्फनेस कायमस्वरूपी निघून गेलेला आहे का? परत रिअपियर होईल का नाही हे सगळे विचार त्याच्या डोक्यात यायला लागले. दॅट्स वाय ही हॅड फॉरवर्डेड
म्हणजे त्यांनी ती प्रोसिजर काय केली फॉरवर्ड केली म्हणजे इथं त्याला जे एफ वन जनरेशन मिळालं सी हियर द एफ वन जनरेशन विच इज ऑप्टेन एफ वन जनरेशन विच इज ऑप्टेन हियर ऑल द प्लांट्स आर टॉल ऑल द प्लांट्स आर टॉल सगळे प्लांट्स त्याला कसे मिळाले टॉल मिळाले नो वन इज डॉट प्लांट एक ही डॉट प्लांट मिळाला नाही मग एक्झॅक्टली हे असं का झालं हे बघण्यासाठी त्यांनी तिसरी स्टेप घेतली म्हणजेच काय इन अ थर्ड स्टेप ही ऑप्टेन एफ टू जनरेशन एफ टू जनरेशन काढायचा प्रयत्न केला मग एफ टू जनरेशन साठी काय केलं ही हॅड कलेक्टेड द सीड्स फ्रॉम दॅट प्लांट्स विच वेअर ऑप्टेन इन द एफ वन जनरेशन एफ वन जनरेशन मध्ये जे आलेले सगळे प्लांट्स होते हे सगळे प्लांट्सचे जे सीड्स आहेत दॅट सीड्स वेअर कलेक्टेड दॅट सीड्स वेअर जर्मिनेटेड अँड अगेन ही हॅड वेटेड फॉर द रिझल्ट आणि परत त्या रिझल्ट साठी काय केला वेट केला अँड आफ्टर द वेटिंग ही हॅड स्टडीड ऑर ही हॅड ऑब्झर्व दॅट इन दॅट एफ टू जनरेशन सी डॉर्फनेस रीअपियर्स इन दॅट एफ टू जनरेशन डॉर्फनेस वॉट रीअपियर्स ओके म्हणजे इथं फर्स्ट जनरेशन मध्ये सगळे टॉल होते पण काय झालेलं आहे सगळे टॉल होते डॉर्फनेस अब्सेंट होता डॉर्फनेस काय होता अब्सेंट होता डॉर्फनेस काय झालं हे बघण्यासाठी त्यांनी काय केलं एफ टू जनरेशन काढायला सुरुवात केली म्हणजे एफ वन जनरेशन पासून सीड्स कलेक्ट केले जर्मिनेट केले आणि प्लांटची ग्रोथ होईपर्यंत वेट केला वेट केल्यानंतर त्याला काय कळालं की काय हियर इन दॅट एफ टू जनरेशन डॉर्फनेस इज रीअपियर्ड डॉर्फनेस इज व्हॉट रीअपियर्ड म्हणजे पहिल्या जनरेशन मध्ये डॉर्फनेस नव्हता सगळे टॉल होते पण एफ टू जनरेशन मध्ये परत डॉर्फनेस आलेला आहे ओके मग आता काय झालं सी हियर ही हॅड कलेक्टेड ऍक्च्युली ही हॅड कलेक्टेड 1064 सीड्स म्हणजे 1064 सीड्स कलेक्ट केलेले होते ओके वेन ही हॅड जर्मिनेटेड दॅट सीड्स आउट ऑफ दॅट 1064 सीड्स अबाउट 787 सीड्स ग्रो ऍज अ टॉल प्लांट म्हणजे या टोटल सीड्स पैकी 787 सीड्स वेर ग्रोन ऍज अ टॉल प्लांट व्हाईल द रिमेनिंग 277 सीड्स वेर ग्रोन ऍज अ डॉर्फ प्लांट सी वेर ग्रोन ऍज अ डॉर्फ प्लांट ओके म्हणजेच काय दुसऱ्या पहिल्या जनरेशन मध्ये सगळे प्लांट्स कसे आलेले आहेत टॉल आलेले आहेत दुसऱ्या जनरेशन मध्ये डॉर्फनेस रीअपियर झाला पण तरी सुद्धा रीअपियर झाला असला तरी टॉल प्लांटची संख्या जास्त आहे डॉर्फ प्लांटची संख्या कमी आहे त्याला काय वाटलं ही थॉट दॅट ओके दॅट डिफरन्स इन द नंबर ऑफ टॉल प्लांट अँड डॉर्फ प्लांट इट इज ड्यू टू द डॉमिनन्सी इट इज ड्यू टू व्हॉट डॉमिनन्सी मीन्स इन अ फिमेल प्लांट वेअर द टॉल प्लांट इज कन्सिडर्ड एज अ फिमेल प्लांट ओके दॅट इन दॅट प्लांट दॅट डॉमिनन्सी विथ अ लार्ज ओव्ह्यूल म्हणजे फिमेल प्लांटनी प्रोड्यूस केलेला ओव्ह्यूल किंवा जे एग आहे हे कसं आहे लार्ज आहे आणि मेल प्लांट्सनी प्रोड्यूस केलेले जे पोलन ग्रेन्स आहेत हे कसे आहेत स्मॉलर आहेत व्हेरी टायनी आहेत ओके मीन्स त्याला फक्त काय म्हटलं ड्यू टू द लार्ज साईज ओव्ह्यूल इन द फिमेल इट शोज डॉमिनन्सी दॅट्स वाय लार्ज नंबर ऑफ द प्लांट्स आर टॉल व्हाईल ड्यू टू द स्मॉलर साईज ऑफ द पोलन ग्रेन्स दॅट आर कलेक्टेड फ्रॉम द मेल पॅरेंट द नंबर ऑफ डॉट प्लांट इज लेस ॲज कम्पेअर टू दॅट टॉल प्लांट सो टू ओव्हरकम दॅट प्रॉब्लेम ऑर टू फाइंड आउट द सोल्युशन ही हॅड डन रेसिप्रोकल क्रॉस ही हॅड डन व्हॉट रेसिप्रोकल क्रॉस सी व्हॉट इज मीन बाय द रेसिप्रोकल क्रॉस म्हणजे हा जो रिझल्ट आला ओके पहिल्या जनरेशन मध्ये सगळे टॉल आले डॉर्फनेस काय झालं हे बघण्यासाठी त्यांनी दुसरं जनरेशन घेतलं दुसऱ्या जनरेशन मध्ये त्याला लार्ज क्वांटिटी मध्ये काय मिळाले टॉल प्लांट्स मिळाले स्मॉल क्वांटिटी मध्ये डॉर्फ प्लांट मिळाले हा डिफरन्स कशावरून असेल असं वाटलं की फिमेल मध्ये ओव्ह्यूल लार्ज साईजचा आहे मेल मध्ये काय आहे पोलन ग्रेन्स स्मॉल साईजचे ड्यू टू दॅट डिफरन्स देर इज अ डिफरन्स इन द नंबर ऑफ टॉल अँड डॉर्फ प्लांट सो दॅट ही हॅड द रेसि
in sea war. Here in the first cross, he had considered tall plant as a female and dwarf plant as a male. Reciprocal cross मध्ये काय केलं त्यांनी? Tall plant as a male consider केलं. म्हणजे काय? Pollen grains चा size, pollen grains ज्याच्यापासून collect करणार ते plant कसं झालं? Tall. आणि dwarf plant is considered as what? Female. म्हणजे exactly reciprocal, exactly opposite. इथं पहिल्या क्रॉस मध्ये टॉल एज अ फीमेल कन्सिडर केलेलं होतं, डॉर्फ एज अ मेल कन्सिडर केलं होतं. रेसिप्रोकल क्रॉस मध्ये त्यांनी काय केलं? टॉल प्लांट एज अ मेल अँड डॉर्फ प्लांट एज अ फीमेल कन्सिडर केलं आणि सेम प्रोसिजर रिपीट केली. ओके, म्हणजेच हिअर आर्टिफिशियल क्रॉस करून फ्रॉम दॅट डॉर्फ प्लांट हिअर इमॅस्क्युलेशन डन, मीन्स हिअर देर इज रिमूव्हल ऑफ द अँथर ऑर कार्पेल. ओके, after the maturation of the anther, pollen grains are collected from the tall plant and they were dusted over the female flower. Okay, je kay pahila generation milalam through that reciprocal cross, the results are exactly same. Means through that reciprocal cross, the F1 generation which is obtained, in that F1 generation of the reciprocal cross also all the plants are what? Tall. तेव्हा सुद्धा त्याला सगळे प्लांट्स कसे मिळाले? टॉल मिळाले. त्यांनी काय केलं? याच रेसिप्रोकल क्रॉस मध्ये F2 जनरेशन ऑब्टेन केलं अँड इन दॅट F2 जनरेशन ही हॅड ऑब्टेन, दॅट इज डॉर्फनेस इज रिअपिअर. परत F2 जनरेशन मध्ये काय झालं? डॉर्फनेस रिअपिअर केला आणि हा नंबर असाच, म्हणजे त्याही जनरेशन मध्ये रेसिप्रोकल क्रॉस मध्ये टॉल प्लांट ची संख्या जास्त होती तर डॉर्फ प्लांट ची संख्या काय होती? कमी होती. ओके, इन दिस वे ही हॅड डन द मोनोहायब्रिड क्रॉस, मीन्स हियर ही हॅड सिलेक्टेड ऑर ही हॅड स्टडीड द इनहेरिटन्स पॅटर्न ऑफ ओनली वन कॅरेक्टर, दॅट इज हाइट. ओके, लाईक वाईज ही हॅड डन मेनी मोनोहायब्रिड क्रॉसेस फॉर द व्हेरियस कॅरेक्टर. म्हणजे इथं त्यांनी हाईट कन्सिडर केलेली आहे, दुसऱ्या वेळेला त्यांनी फ्लॉरचा कलर कन्सिडर केला, तिसऱ्या वेळेला त्यांनी फ्लॉरची पोझिशन कन्सिडर केली आणि सो ऑन. सेवन कॅरेक्टर्स सगळे या पद्धतीने चेक करून बघितले, सगळ्या प्रोसेस मध्ये त्याला सेमच रिझल्ट मिळालेला आहे. सगळ्या प्रोसेस मध्ये काय झालेलं? सेमच रिझल्ट मिळालाय. आणि रिझल्ट काय आहे? इन F1 जनरेशन ऑल द प्लांट्स आर टॉल. इन F1 जनरेशन ऑल द प्लांट्स आर टॉल, व्हाईल इन F2 जनरेशन डॉर्फनेस रिअपिअर्स. व्हाईल इन F2 जनरेशन डॉर्फनेस reappears, but here in the F2 generation the number of tall plant is more than that of the dwarf plant and the ratio which is obtained here, it is what? 3:1. Manje 3% of the ratio it is of tall plant and 1% is of dwarf plant and that ratio is said to be what? Monohybrid ratio. That ratio is said to be what? मोनोहायब्रिड रेशो. हा रेशो कधीही बदलत नाही. 3:1 इट इज अ मोनोहायब्रिड क्रॉस रेशो. मोनोहायब्रिड क्रॉस रेशो म्हणजे टॉल प्लांटची संख्या, टॉल इज टू डॉर्फ, टॉल इज टू डॉर्फ अँड दॅट रेशो इज वॉट? 3:1. मीन्स हिअर इन F1 जनरेशन ऑल द प्लांट्स विच वेर ऑप्टेड आर टॉल अकॉर्डिंग टू देअर फिनोटाइप. ओके, व्हाईल इन F2 जनरेशन darkness reappears where tall plants are larger in number or more in number as compared to the dwarf plants and they are obtained in the ratio of 3:1. Whatever the process, whatever the monohybrid process he had done, in each and every cross he had obtained same result and same ratio. He had obtained same result and same ratio and that ratio is what? 3:1. In this way he had done monohybrid cross, dihybrid cross and trihybrid cross also. Okay, and on the basis of that process he had postulated, he had given three laws of inheritance. He had given three laws of inheritance. We will see, we will study that three laws of inheritance in next lecture. Okay, here we have completed the exact methodology that were used by the Mendel for
the monohybrid, dihybrid and trihybrid crosses. In the next lecture, we start with the exact monohybrid cross, how it is done and how the ratio, monohybrid ratio, that is 3:1 is obtained. And on the basis of that cross, we are going to study the three laws of inheritance. Thank you.